नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या संख्येचा वर्ग कशा रीतीने शोधतात याविषयी माहिती घेणार आहोत। अगोदर एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा शोधतात हे आपण पाहू। एक उदाहरण आपण घेऊ, 25 चा वर्ग बरोबर किती। 25 या संख्येमध्ये एकक स्थानी पाच आहे, म्हणून 5 चा वर्ग 25 आपण लिहिला। 5 च्या अगोदर येणारी संख्या 2 व त्यानंतर क्रमाने येणारी संख्या 3 यांचा गुणाकार करून हा 25 च्या अगोदर लिहा, म्हणजेच 25 चा वर्ग बरोबर आपल्याला मिळाले 625। आणखी एक उदाहरण घेऊ, 105 या संख्येचा वर्ग बरोबर किती। एकक स्थानी 5 आहे, म्हणून 5 चा वर्ग अगोदर आपण लिहू, 5 चा वर्ग 25। त्यानंतर 5 या अंकाच्या अगोदर येणारी संख्या 10 व त्यानंतर क्रमाने येणारी संख्या 11 यांचा गुणाकार 110 हा आपण 25 च्या अगोदर लिहू, म्हणजेच 105 वर्ग बरोबर आपल्याला मिळाले 11025। अशा रीतीने अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत आपल्याला एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग शोधता येईल। आता वर्ग करण्याची आणखी एक पद्धत पाहू, वर्ग करण्याची सूत्र पद्धत। त्यासाठी आपणास सूत्र माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे। सूत्र आहे a+b² = a² + b² + 2ab। एक उदाहरण आपण घेऊ, 23 चा वर्ग बरोबर किती। अगोदर 23 ही संख्या कोणत्या दोन संख्यांची बेरीज आहे ते आपण शोधू। 23 म्हणजेच 20 + 3, म्हणून 23 चा वर्ग म्हणजेच 20 + 3 कंसाचा वर्ग। सूत्रानुसार पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजेच 20 चा वर्ग 400 आपण लिहिला, अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग म्हणजेच 3 चा वर्ग 9 आपण लिहिला, अधिक दोन्ही संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजेच 2 × 20 × 3 आपण लिहिले, म्हणजेच आपल्याला 400 + 9 + 120 ही बेरीज करायची, बरोबर आपल्याला बेरीज केल्यानंतर मिळाले 529, म्हणजेच 23 चा वर्ग बरोबर 529। आणखी एक उदाहरण घेऊ, 49 चा वर्ग बरोबर किती। अगोदर 49 ही संख्या कोणत्या दोन संख्यांची बेरीज आहे ते आपण शोधू। 49 म्हणजेच 40 + 9, म्हणून 49 चा वर्ग म्हणजेच 40 + 9 कंसाचा वर्ग। सूत्रानुसार पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजे 40 चा वर्ग 1600 आपण लिहिले, अधिक 9 चा वर्ग 81 आपण लिहिले, अधिक दोन्ही संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजेच 2 × 40 × 9 आपण लिहिले, बरोबर 1600 + 81 अधिक गुणाकार करून घेऊ, 2 × 40 = 80 × 9 = 720, बरोबर 1600 + 81 + 720 = 2401। अशा रीतीने 49 चा वर्ग आपल्याला मिळाला 2401। अशा रीतीने अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेत आपल्याला कोणत्याही संख्येचा वर्ग शोधता येईल।